तो का बघा, मैत्रीचा प्रभाव माणसावरती तर असतोच, पण ज्या प्राण्यांना माणसाची भाषा समजत नाही, बोलता येत नाही, त्या प्राण्यावरती सुद्धा मैत्रीचा प्रभाव असतोच. माणसाची तो गोष्ट सोडून द्या, ठीक आहे. त्याचे उदाहरण आपल्याला अनेक आहे. नालागिरी हत्ती, मुचलिंद नाग, हे का नाही, आलवक यक्ष, हे उदाहरण आपल्याला माहितीच आहेत ना. कशाचा प्रभाव आहे सगळं? मैत्री भावनेच आहे. हां, तर निश्चितच आहे ते, त्याबद्दल वाद नाही. आपल्या घरावरती संस्कार टाकणे, आपल्या कुटुंबामध्ये संस्कार रुजविणे धम्माचे, ही जबाबदारी स्त्रीची आहे. समजलं? माणसापेक्षा स्त्रीची जास्त आहे. आणि ह्या गोष्टीसाठी आपण नेहमी सावध असलं पाहिजे, सजग असलं पाहिजे, सतर्क असले पाहिजे. आता मैत्री भावना तर मुळातच आईमध्ये असते. स्त्री म्हटल्यानंतर आई, आई आईची सुरुवातच मैत्री आहे. आईचं स्वरूपच मैत्री आहे. आईचं लक्षणच मैत्री आहे. ती तिथून सुरुवात तर होतेच, पण तेथे सुद्धा उपेक्षा असली पाहिजे. केवळ फक्त मैत्री भावनाच करून चालत नाही, तेथे चार ब्रह्मविहाराची उत्पत्ती असली पाहिजे. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. जर तुम्ही उपेक्षाचाही भाव ठेवला नाही, त्याचा वापर केला नाही, केवळ फक्त मैत्री आणि मैत्रीच जर तुम्ही केली, तर थोडंसं अडचण निर्माण होऊ शकते. तर त्यावेळेला तुम्ही काही काही वेळेला उपेक्षितसुद्धा झालं पाहिजे. उपेक्षाचाही तुम्हाला त्या ठिकाणी वापर करावा लागेल. ज्या ठिकाणी मैत्री आवश्यक आहे, निश्चितच केलीच पाहिजे. पण ज्या ठिकाणी उपेक्षा बाळगणंसुद्धा आवश्यक आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही मैत्री न करताना उपेक्षाच केली पाहिजे. आणि जर त्या ठिकाणी तुम्ही केवळ फक्त मैत्रीच केली, तर मग काम नाही. मैत्री आणि उपेक्षासुद्धा याची तुम्हाला सांगड घालता आली पाहिजे, त्याचं बॅलन्स ठेवता आलं पाहिजे. मैत्री किती प्रमाणामध्ये, कुठे आणि कशी. समजलं? जे चार ब्रह्मविहार आहेत, त्याच्यामध्ये खूप मोठा एक अभ्यास आहे, खूप मोठं एक आचरण आहे, खूप मोठं प्रॅक्टिस आहे. आणि हे ज्या उपेक्षा पारमिता, मैत्री पारमिता ज्या आहेत ना, 10 पारमिता, तर या 10 पारमितेमध्ये प्रत्येक पारमितेचं वेगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. तर ते सुद्धा आपल्याला अभ्यासायला, म्हणजे ऐकायला मिळेल पुढच्या वेळेला. काही वेळेला मैत्री आवश्यक असते, मैत्री केली पाहिजे आणि मैत्रीनं सांभाळलं पाहिजे. पण ज्या वेळेला मैत्री तिथं कामी पडत नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला उपेक्षासुद्धा उपयोगात आणता आली पाहिजे. हां, केवळ फक्त मैत्री मैत्री म्हणून तुम्ही स्वतःचं रक्षणही करू शकणार नाही, दुसऱ्याचं काय रक्षण करणार, कारण तुमचा मैत्रीचा पावर तेवढा नाही की जेणेकरून स्वतःचं रक्षण करून दुसऱ्याचं रक्षण करू शकाल. तर त्यावेळेला तुम्ही थोडंसं अस्थिर व्हाल, उद्विग्न व्हाल, त्यावेळेला तुम्ही भ्रमित व्हाल, तर तेसुद्धा तुम्हाला स्वतः सांभाळता आलं पाहिजे ती अवस्था.